सीसीआयनी नुकतंच एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये 58 सर्जरीज गव्हर्नमेंटकडनं त्या नोटिफिकेशनला आम्हाला एंड्रॉस केलेले आहे. या पूर्वीपासून आमचे सर्जन त्याला आयएमईने विरोध दर्शवला आहे, म्हणून त्यांनी 11 तारखेला त्याच्याविरुद्ध संप पुकारलेला आहे. आणि 11 तारखेला आयुष कृती समिती, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील सर्व हॉस्पिटल्स, सर्व क्लिनिक, सर्व सर्जन्स टीम रिबन बांधून आम्ही दिवसभर सेवा सुरळीत ठेवणार आहोत. ज्या रुग्णांना आपत्कालीन गोष्टी असतील त्याही आमचे सर्व सर्जन फिजिशियन हँडल करतील. आणि याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे हे कृपया आपण ते संबंधित असू द्या. ती प्रत्येक वेळेस ही कोर्टात जाते किंवा त्याच्यावरती संपर्क होतात. हा अधिकार हा यांचा नाही आहे का? प्रश्न असा होता की याच्यात 2020 नोव्हेंबर 2020 जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याची थोडक्यात मी आपल्याला माहिती देतो. कदाचित हे नोटिफिकेशन आपल्याला प्रत्येकाकडे आलेलं असेल, गॅजेट नोटिफिकेशन गव्हर्नमेंटकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काढलेलं आहे. त्याच्यामध्ये 39 सर्जरीज ह्या जनरल सर्जन म्हणून करतील असं दिलेलं आहे आणि 9 सर्जरीज तर डिव्हिजन हे ENT सर्जन म्हणून करतील आणि 8 उर्वरित सर्जरीज ह्या म्हणजे बाकीच्या सर्जन्स कंडक्ट करतील. त्या ओरल सर्जन म्हणून हे काम करतील. अशा टोटल 58 सर्जरीचं हे डिव्हिजन आहे. आता ह्या 58 सर्जरीज ह्या आत्ताच आहेत का? तर ह्या मागच्या अनेक वर्षापासून आमचे एवढे सर्जन आहेत ते सर्जन ह्या सर्जरी करत आहेत. अमरावतीमध्ये जवळजवळ 10 सर्जन आमचे आहेत या सर्जरी मागच्या 40 वर्षापासून ह्या कंडक्ट करतात. पूर्ण भारतभर ह्या सर्जरी होतात, त्या सर्व सर्जरी व्यवस्थित केल्या जातात. फक्त काय झालेलं आहे की आमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारावर सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याचं गॅझेट नोटिफिकेशन ते करायचं कारण फक्त एवढंच आहे का जो कोणता सिलेबस आमचा सीसीएमने तयार केलेला आहे त्या सीसीएमच्या तयार केलेल्या गॅझेट नोटिफिकेशननुसार ह्या 58 सर्जरीज फक्त गव्हर्नमेंटकडनं रेकग्नाईज केलेल्या आहेत. या आधीपासून त्या सिलेबसमध्ये होत्या आणि आमचे सर्जन चांगल्या प्रकारचे करत होते. याला विरोध करण्याचा आयएमएचं कुठलंही कारण नव्हतं. ती आज किंवा काल आमच्या सर्जनना सर्जरी करतायत आणि कालच ते नोटिफिकेशन काढलं आणि कालच कंडक्ट करतायत असं नाही. पहिला सर्जन भारतामध्ये तयार झाला जवळ म्हणजे PG आमचं तयार झालं 1964 BHUमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पहिला सर्जन आमच्यामधून तयार झाला आहे. तर आजपर्यंत प्रत्येक सर्जरी गव्हर्नमेंटच्या लेवलला असू द्यात किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या लेवलला असू द्या तो चांगल्या प्रकारे काम तिथे सेवा देतो. दुसरं सेवा देत नाही तर कमी पैशामध्ये रुरल एरियामध्येही तो सेवा देतो. आणि प्रचंड तुटवडा सर्जनचा आहे पूर्ण भारतभर. गव्हर्नमेंटला ते जाणवलं आहे की भारतभर प्रचंड तुटवडा आहे आणि ह्या माध्यमातून जे ट्रेन सर्जन आहे जे ऑलरेडी त्यांनी ट्रेन झालेले आहेत, त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, त्यांनी स्वतःचा 8.5 वर्षाचा पूर्ण कोर्स कम्प्लीट केला, 5.5 वर्षाचा ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच्यानंतरचं 3 वर्षाचा त्यांनी सर्जरीचं त्यांनी कम्प्लीट आपला पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे. त्याच्यामध्ये ज्या काही ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या ट्रेनिंगबद्दलची पूर्ण माहिती ह्या याच्यामध्ये डिस्क्राईब केली होती. हा एवढाच फरक आहे. मग एवढ्यासाठी आयएमईने बंद पुकारण्याचं काही कारण नाही. आपलं 6 सब्जेक्ट मॉडर्नचे म्हणजे जे ॲडव्हान्स सर्जन्स जे घेतात ते सर्व तो सेम सिलेबस आपल्याकडे कदाचित ती कॉपी आपल्याकडे सिलेबसची आली असेल. ही सिलेबसची कॉपी जर आपण बघितली तर ह्या सिलेबसच्या कॉपीमध्ये आपल्याला स्पेशल 100 मार्काचा सर्जरी मॉडर्न सर्जरीचा इथे पेपर आहे. आयुर्वेदात नमूद केलेल्या संपूर्ण सर्जरी प्लस मॉडर्नच्या जेवढ्या असतील आत्ताच्या असलेल्या सर्जरी याचा स्पेशल एक पेपर आहे आणि त्याचा सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि जवळजवळ 39 प्रकारचे रेफरल बुक्स हे आम्ही मॉडर्नचे वापरतो आमच्याशिवाय. ह्या
त्याच्यामध्ये त्यात तुम्हाला दिसतं जवळजवळ 79 प्रकारचे आमचे सर्जन फर्स्ट इयर टू फायनल इयरपर्यंत हे रेफरल बुक वापरतात. आता हा जो भाग आहे जर त्याला पूर्णपणे प्रॅक्टिकल दिल्या जाते तेवढे रेग्युलर बुक आहे तेवढे प्रॅक्टिसेस त्यांच्याकडनं करून घेतले जाते. तर इथे कुणाकडून डाऊट तयार करायचा काही प्रश्न येत नाही. हा काल परवा तयार झालेला नाही आहे, हा मागच्या 1967 पासून चालत आलेला भाग आहे. प्रश्न असा आहे की सर्जरी हा आयुर्वेदामध्ये आहे का नाही आहे. सर्जरी ही आयुर्वेदामध्ये जवळजवळ 2500 वर्षापूर्वीपासून आहे. सुश्रुत ते मानतात आणि आम्ही ॲज अ सायंटिस्ट म्हणून आम्ही मानतो. 2500 वर्षाचा हा आमचा इतिहास आहे आणि निरंतर आम्ही तो इतिहास पुढे घेऊन चाललो आहे. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या सर्जरीमध्ये आधी मॉडिफिकेशन आणलेले आहे, त्या मॉडिफिकेशननुसार आम्ही त्याच्यामध्ये काम करतो आहे. पण हे काम करत असताना ज्या ज्या इन्स्टिट्यूटमधून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे, आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्या इन्स्टिट्यूटने आम्हाला ज्या सर्व नमूद गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. प्रश्न आयएमएचा इथे कुठे विरोध करायचा आहे हे आम्हाला कळत नाही. आमचं महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथी वापरायचे अधिकार अबाधित आहेत. 2014 त्याचा अमेंडमेंट झालेला आहे. मग यांना त्यावेळेस आमच्या संघटनेविरुद्ध कोर्टात जाणे किंवा ग्रॅज्युएट विरुद्ध कोर्टात जाणे, एखादी नवीन गोष्ट पुन्हा टेक्नॉलॉजी आली त्याच्याविरुद्ध पुन्हा कोर्टात जाणे, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आम्हाला कोर्समध्ये असताना त्यालाही विरोध करणे, ही टेक्नॉलॉजी कुठल्याही टेक्नॉलॉजीचं किंवा सायन्सचं कुठलंही पेटेंट असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आमचं म्हणणं आहे की आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, आम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि आमचे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर जेवढे आहेत, जेवढे सर्जन आहेत, ते प्रत्येक रुरल एरियापासून तर प्रत्येक रिमोट एरियापर्यंत चांगली आणि कमी पैशामध्ये आणि क्वालिटी सेवा आम्ही देतो आहे. तर ही जर सेवा आम्ही देतो आहे तर त्यांनी विरोध करायचं काही कारण नाही. आम्ही 11 तारखेला पूर्णपणे सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्ही निरंतर सेवा देत आहोत. आम्हाला महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी हे सर्व डॉक्टर आपली सेवा सुरू ठेवतील आणि त्या दिवशी पिन रिबन लावून आम्ही दिवसभर आम्ही सेवा देणार आहोत. आयुष कृती समिती, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आणि होमिओपॅथिक असोसिएशन हे जोरकसपणे विरोध दर्शवतील आणि ह्या संपाच्या माध्यमातून आम जनतेची कुठलीही एडसाण होऊ नये म्हणून आपले दिवसभर आपले दवाखाने, आपले हॉस्पिटल सुरू ठेवून आपली पूर्णपणे सेवा देतील आणि खूप ठिकाणी आम्ही फ्री सर्जरी कॅम्प आणि फ्री मेडिकल चेकअप हे पण आम्ही उद्या सुरू करणार आहोत. आणि ह्या दरम्यान आम्ही एक सांगू इच्छितो की आयुष कृती समिती ही नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जी तयार झालेली आहे तर याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथीसह सर्व पॅथी एकत्र आलेले आहेत आणि सायन्सवरची मक्तेदारी ही कुठेतरी मोडीत निघाली पाहिजे आणि सायन्स जो शिकेल, जो ट्रेन होईल तो व्यक्ती आपली सेवा जनतेप्रती असली पाहिजे ह्या नियमाशी आम्ही बांधील राहू हे आम्ही पाहिजे.